नमस्कार करत होतो. हिंदूच्या देवाला का? हिंदूच्या देवाला नमस्कार करायला मनाई आहे काय? नाही नाही मनाई नाही. सबका अल्लाह एक ही आहे, समजे? राखी कशाला बांधली? राखी पौर्णिमा बहिणीने भावाला राखी बांधायची असते. मेरे को दे. एक दीड रुपयाची. एक दोन रुपयाची. दोन रुपये बहन आहे. अल्लाह मिया की दुआ. अरे देख पहले क्या लाया मैं. देख आज तुम्हारा वो त्योहार है ना, वो कुछ राखी पूर्णिमा. देख तेरे लिए कैसी फर्स्ट क्लास राखी. क्या हुआ? और क्या हुआ? काय सांगू भैया, परिवार आणखीन एक फासा टाकलाय. राक्षसाचं पाप माझ्या पोटात वाढायला लागलंय. ऐसा अरे बघू कशी आणलेस राखी. आज बहिणीने भावाच्या तर राखी बांधायची असते ना. छान आहे भैया राखी. नाही सुशीला, नाही. आज तुझ्या हात ना राखी बांधून नाही घेणार मी. सला ज्यानं तुला जिंदगीतून उठवलं त्याच्या बायकोवर बदला घेईन. आज तुझ्या हातून राखी बांधन मी. तशी माझे तू टाकून दिलीस. ये देख मैं शेगड़ी भर के लाया. अभी बच्चे को ठंडी नहीं बजेगी. पोलिस धारा वाटत हे बघ. मी कुठेतरी जाऊन लागतो. पोलीस गेल्यानंतर मग मी तू परंतु अशी तिथं पडू मी. हे बघ पोरा रडायला नको देऊ. नंतर घातो. तू कुठला? अरे पुग्याला फुगा लागला असेल ना बाटलीला बाटली. आजकाल काय सांगता येत नाही. जीव लय मोर गेलाय. म्हणजे तुला माहित आहे काय? तुमच्या लग्न त्याला मी आपला हटपट्टीला प्याला आला असेल. अवर सांगायच. अल्लाह करतो ते पण बऱ्यासाठीच करतो ना. कुणाचं नाव सांगून मोठं केलं असतं त्याला, आणि ते पण कुणाचं नाव सांगून जगलास. चुकली तुझं. पुढचा क्रियाकर्म उरकून टाकू. Thank you.
बच्चा किसका है? वो तो लफड़ा ना कराता है। समझे भाई जी? तो पुलिस स्टेशन घूम चले ना। चलो हम तो चलो पुलिस स्टेशन चलो। योर ऑनर, कोर्टापुढे आलेला साक्षी पुरावा लक्षात घेता ही गोष्ट सर्व बाजूंनी सिद्ध झालेली आहे की या सगळ्या आरोपींनी हा गुन्हा जाणून बुजून संगनमत करून केलेला आहे. युअर ऑनर, पोटासाठी खेडेगावात जाऊन नोकरी करणाऱ्या या नर्सवर या गाव गुंडांनी बलात्कार केला. युअर ऑनर, जिथं हा गुन्हा घडला तिथं प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार सुद्धा हीच साक्ष देतात. ज्या भालेकुराडींचा धाक दाखवून आरोपींनी फिर्यादीला अडवलं आणि जबरदस्तीने ओढून पिकात नेलं ते भालेकुराडी कोर्टासमोर पुराव्यादाखल हजर केलेले. युअर ऑनर, आरोपींनी फिर्यादीला पिकात नेऊन पुढे काय केलं हे सांगायला साक्षीदार आरोपीच्या दबावामुळे जरी कचरत असले तरी पिकात सापडलेल्या या फुटक्या बांगड्या आणि ही मोडलेली धाट आय थिंक युअर ऑनर इट्स अ सफिशियंट एव्हिडन्स. युअर ऑनर, ग्रामीण विभागात काम करणाऱ्या या स्त्रिया या गरीब स्त्रियांच्या अब्रू रक्षणासाठी आणि समाजातल्या सर्व गाव गुंडांना कायमची दहशत बसावी म्हणून कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा या सर्व आरोपींना देण्यात यावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. अहो झालं की नाही तुमचं? मेहरबान वकील साहेब, आज आपण कोर्टाची बेअदबी केली आहे. कोर्टाचे मनोगत लक्षात न घेता जाणून बुजून हेतू पुरस्सर कोर्टाकडे दुर्लक्ष केले आहे. आपल्या ह्या अशा वागण्याने कोर्टाचा अवमान होतो आहे याची आपण दखल घेतली नाही. खरे पाहता आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. त्या आनंदाप्रित्यर्थ आपले तोंड गोड करावे असा कोर्टाचा हेतू होता. त्यासाठी खास बेळगावी कुंद्याच्या पेढ्याची योजना केली होती. शिवाय सगळा थाटमाट कसा जरतारे होता. आपल्या आवडीची खास मोगऱ्याची वेणीही आपल्या सेवेला हजर होती. शिवाय अन्य कुणाचा उपसर्ग होऊ नये म्हणून स्वयंपाकीण बाईसही तेवढ्यात पाठवले होते. परंतु आपण बेअदब बा मुलाचा त्याकडे दुर्लक्ष केले
तरी संसारी कायद्यातील कलम नंबर 2 या 3 च्या तरतुदी प्रमाणे आपल्यावर खटला का भरू नये याचे सत्व स्पष्टीकरण व्हावे अशी कोर्टाची आज्ञा आहे. ऑनररी मॅजिस्ट्रेट सौ शैलजा देशमुख. गुन्हेगार जातीनं आपल्या पुढे हजर राहून बा अदब बा मुलाईचा दिलगिरी व्यक्त करत तेव्हा कोर्टानं आता औदार्य दाखवावं आणि जराही वेळ न गमावता कुणाचाही उपसर्ग होण्याच्या आत आमचं तोंड गोड करावं ही विनंती. मग त्या करता तुम्हाला पुढली तारीख देण्यात येते. पुढली हे काय म्हणजे कोर्टाच्या आज्ञेची अंमलबजावणी करत. अंमलबजावणी तोंड गोड करणे येते. अहो काय असं काय तुम्हाला चहा देते या. बर बसलो. आणि बरं का आज की नाही मी तुम्हाला आणखीन एक शिक्षा करणार आहे. शिक्षा? हा ती ना. अगं ती शिक्षा भोगायला तर मी आता सुद्धा एका पायावर तयार आहे. ती नव्हे हो काहीतरी तुमचं. आज की नाही आपण दोघांनी मिळून पिक्चरला जायचं. आज तिथं एवढंच ना. पिक्चर रोमॅन्टिक आहे ना. बघा पुन्हा तेच. चला चहा घ्या बघू तुम्ही अगोदर. द्या